शिवजयंती उत्सव मंडळाचं 102वं वर्ष आहे. 100व्या वर्षी आपण कोरोनामुळे 100व्या शिवजयंती शतकोत्सव साजरं करू शकलो नाही. तसं पाहायला गेलं तर 2 मे ते 6 मे आहे, परंतु 1 मे महाराष्ट्र दिन असल्यामुळे आम्ही त्या दिवसापासून शिवजयंती 6 मे म्हणून साजरं करतोय. 2 मेला पालखी मिरवणूक असते 4 वाजता, आणि मग पालखी सुरुवात झाल्यानंतर मग शिवजयंती सुरू होते. नमस्कार, मी आदर्श तायडे, ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत बदलापूर गावात, जे महागणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी. खरं तर बदलापूर हे नाव भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसाला माहिती असतं, कारण बदलापूर हे नाव कसं पडलं, कारण याला इतिहासात एक खूप मोठं वारसा आणि पार्श्वभूमी आहे. तर आज मंडळी, म्हणजे येत्या 1 मे पासून ते 7 मे पर्यंत बदलापूर शहरामध्ये 102व्या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आणि 7 दिवस चालणारा हा शिवजयंती महोत्सव, 6 दिवस चालणारा हा शिवजयंती महोत्सव खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे, कारण देशभरातून या ठिकाणी नामवंत व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत. पहिल्या शिवजयंतीचे अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासारखे असंख्य महापुरुष या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, आणि आज 102व्या शिवजयंतीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तर 102व्या शिवजयंतीचे अध्यक्ष सुद्धा आज आपल्यासोबत आहेत, त्यांचं नाव आहे कालिदास देशमुख. कालिदास देशमुखजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा की 102वी शिवजयंती खरं तर काय वारसा आहे इतिहासाचा, आणि 102वी शिवजयंती आता आपण साजरी करायला जातोय. 1921 साली शिवजयंती सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी 102 वर्ष आहे, 100व्या वर्ष आपण कोरोनामुळे साजरं करू शकलो नाही. यावर्षी आता शताब्दी जन्मोत्सव म्हणून साजरा करत आहोत. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शिवजयंती उत्सवामध्ये 3 मे 1927 साली सभेचं अध्यक्षन स्वीकारलं होतं, त्याच्यामुळे आमच्या या शिवजयंतीला एक मानाचं स्थान मिळालं, आणि त्याची आज परंपरा ही आज 100 वर्ष सुरू आहे. नाही, आता तुम्ही 102व्या शिवजयंतीचे अध्यक्ष आहात, म्हटल्यावर 102वे अध्यक्ष असायला हवेत, तर काय नेमकं प्लॅनिंग आहे, काय योजना आहेत आणि काय नियोजन आहे? नियोजन असं आहे की बाबा, ह्या 100व्या शिवजयंतीच्या दिवशी, म्हणजे 102व्या शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण भारतातील जे सर्व पक्षाचे नेते, पंतप्रधान असतील, राज्यपाल असतील, केंद्रीय मंत्री असतील, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, सगळ्यांना, सगळ्या पक्षांच्या नेत्यांना इथे बोलवून, शास्त्रज्ञ असतील, कला साहित्यिक असतील, खेळाडू असतील, या सर्व क्षेत्रातील लोकांना बोलून आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत. याच्यामध्ये तिन्ही दलाचे प्रमुख पण, मिलिटरी असेल, एअरफोर्स असेल, या सर्वांच्या, सर्वांना मिळून, सर्वांना बोलून या ठिकाणी शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत. आणि ही शिवजयंती साजरी करत असताना त्याचा जो शिवशाहीचा देखावा करणार आहे, ते आपले नितीन देसाई साहेब, कला दिग्दर्शक, ते साकारणार आहेत. बरोबर. तर सुमारा 6 महिने बाकी आहे खरं तर ही शिवजयंती साजरी होताना. आपल्यासोबत इतरही काही सदस्य आहेत त्या कमिटीमधले. सर, काय सांगाल, काय नेमकी योजना आहे आणि कशा पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करणार आहोत? महिलांची बदलापूरमध्ये 102 वर्ष शिवजयंती साजरी होत आहे, आणि शतकोत्सव हा वर्ष आम्ही साजरा करतोय, आणि हा उत्सव साजरा करताना बदलापूर गावातलं हा एक सण म्हणून आम्ही सगळं एकोपाने साजरा करतो. आणि हा शिवजयंती उत्सव आमच्या गेलेल्या बहिणी, आमचे जे काय आहेत आया बेट, त्या सर्व येऊन इथे उत्सव साजरा करतात. आणि बदलापूरमध्ये अशी परंपरा आहे का, सर्व लोक, सर्व धार्मिक, सर्व धर्माचे लोक हे उत्सव साजरा करतात. आणि आमची अशी परंपरा आहे का, बदलापूर उत्सव चालू असताना आमच्याकडे एक मुस्लिम व्यक्ती होता, तो शिवाजी महाराजांना पहिला हार टाकायचा. अशी ही परंपरा या बदलापूरची आहे. आणि हे, हा उत्सव आम्हाला महाराष्ट्राचा नाही, भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे, म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून हे सांगतोय लोकांना. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांच्या पायावर भक्कमपणे उभं असलेलं स्वराज्य, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज खरं तर हे त्याचे नायक, आणि आज छत्रपती शिवराय यांची 102वी शिवजयंती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. जर एक गोष्ट तुम्हाला ठळकपणे सांगायची असेल तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं एकही मंदिर नाही, पण बदलापूर गावात आहे, कारण बदलापूर हे नावच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असल्यामुळे मिळालेलं आहे. कारण या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावडे ज्यावेळेस कल्याण आणि सदर परिसरात यायचे, त्यावेळेस इकडे घोड्यांची अदलाबदल व्हायची, आणि त्यावरून अदलाबदल ज्या ठिकाणी झाली त्यावरून बदलापूर हे नाव पडलं. आणि आज बदलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्यासोबत काही महिला मंडळ सुद्धा आहेत. काय सांगाल ताई, काय नेमकं योजना, काय योजना आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघताय इकडे एवढा मोठा उत्सव भारताच्या कानाकोपऱ्यात पहिल्यांदा? नाही, आमच्या बदलापूर गावातल्या सगळ्या महिला
उत्स्फूर्त सहभाग घेणार त्याच्यामध्ये आणि विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम ठेवले, रांगोळी स्पर्धा, पाककृती स्पर्धा, म्हणजे लेझिम खेळणार आहोत, मवळागुरीचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळ्या माहेर वाशिनांना पण आम्ही सगळ्या बोलवणार आहोत की ज्या गेल्या लग्न होऊन त्या पण सगळ्या इथे येणार आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. बरोबर. काय योजना आहेत आणि महिलांसाठी काय विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले? त्यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा आणि मिरवणूक असते आणि काही पाककला स्पर्धा वगैरे सगळेच सादर करण्यात येते. बरोबर. तर मंडळी, ही शिवजयंती खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू, बदलापूरचा वारसा हा जगभरात पोहोचण्यासाठी आपण तुम्ही आम्ही सर्वजण सज्ज आहोतच. थेट प्रक्षेपण आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत जेव्हा शिवजयंती उत्सव सुरू होईल. आणि पुन्हा एकदा जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकले की आपल्या अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाही, कारण आपल्या उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आणि अशा छत्रपतींची पहिली शिवजयंती ज्यावेळेस बदलापूर शहरामध्ये बदलापूर गावात साजरी करण्यात आली, त्या जयंतीचं पहिलं जे मानाचं स्थान होतं, अध्यक्षस्थान, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होतं. आणि तिथूनपासून सुरू झालेली जी परंपरा आहे, मग ते आचार्य अत्रे असतील, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे असतील, असंख्य असे जे महान व्यक्तिमत्व होती, त्यांच्या माध्यमातून या जयंतीला अध्यक्षस्थान लाभत गेली. आणि आज 102व्या जयंतीचे जे अध्यक्ष आहेत ते बदलापूरचे स्थानिक राष्ट्रवादीचे नेते कालिदासजी देशमुख आहेत. आणि हा शिवजयंती उत्सव जगभरात पोहोचवण्यासाठी ते तर सज्ज आहेत, आम्ही सुद्धा सज्ज आहोत, कारण शिवरायांचे मावळे म्हणून आमचं देखील ते कर्तव्य आहे. त्यामुळे नामवंत व्यक्ती बदलापूरमध्ये येणार, त्यावेळेस बदलापूर हे प्रत्येक ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तूर्तास्तरीय जय शिवराय, जय शंभूराजे.